वित्त आणि गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दोडामार्ग तालुक्यात प्रचाराचा धडाका लावला. झरे बांबर, सासोली, कोलजर, साटेली, सोनावर इतर झंझावती दौरा करत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्याच्या दौऱ्याची सुरुवात आई येथून केली. तिथं मतदारांशी संवाद साधून ते झरे बांबरला गेले. तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन वसाहतीत त्यांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. प्रकल्पग्रस्तांच्या वन टाईम सेटलमेंटचा प्रश्न, पुनर्वसन वसाहतीतील केलेल्या कामांबाबत त्यांनी उहापोह केला. माटणेसाठी उभ्या राहिलेल्या बाबूराव धुरी, अंकुश गवस, संजय गवस या तीनही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील सासोली आणि कोलझरला ते गेले. तिथं त्यांनी संपता देसाई, धनश्री गवस आणि गणपत नाईक यांच्यासाठी मतदारांना मतदानाचं आवाहन केलं. त्यानंतर ते साटेली जिल्हा परिषद मतदारसंघातल्या साटेली आणि सोनावल इथं गेले. तिथं त्यांनी शिवसेनेच्या अश्विनी धरणे, प्रतीक्षा वरक आणि श्रेयाली गवस यांना मतदानाचं आवाहन केलं. तसंच पालकमंत्री केसरकर यांनी तालुक्यात केलेल्या कामांची यादीच मतदारांसमोर ठेवत होऊ घातलेल्या कामांबद्दल माहिती दिली. याच्यामध्ये नागरिक ज्याला सहभागी होते त्याला आमचं जे स्वप्न आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम दरडोई करणे, दुप्पट करणे खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. आणि म्हणून तिलारीमधून जे पाणी मिळणार आहे त्याच्यामधून सुनो या ठिकाणी होते आणि लोक सुखी होतील, लोक समृद्ध होतील अशी मी अपेक्षा करतो. आणि वर्षभरामध्ये तिलारीचं काम पूर्ण होतं. पाणी हे शेतकऱ्याच्या दारापर्यंत गेलं पाहिजे, तीन तीन पिकं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, त्याच्यासाठी यांत्रिकीकरण असेल त्याची सुद्धा गरती कांद्याच्या बांधाअंतर्गत करण्यात येत आहे. एकंदरच सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ज्याला विकास होईल त्या जीवाला दोडामार सरकार ग्रामीण तालुका घेऊ शकतो आणि त्याच गोष्टीने शिवसेनेची वाटचाल पाहिजे. पण इथल्या तिन्ही ज्या सीट आहेत या तिन्ही सीट शिवसेनेच्या निवडून आणण्याचा निर्धार हा इथल्याच लोकांनी केलेला आहे. शेवटी आमचा शिवसैनिक पेटून उठलेला आहे. अनेक वर्ष शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम हे आमच्या शाखा प्रमुखांनी केलेलं आहे. आज त्यांना न्याय देण्याची वेळ आलेली आहे. आज शिवसेनेचा भगवा हा जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर पडतील याचा मला विश्वास आहे. शिवसेनेकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. पालकमंत्री केसरकर, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दोडामार्ग तालुक्यात जोमानं कामाला लागल्याचं चित्र आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.